काल एका महिलेला नाशिकमध्ये 36 वर्षांची महिला होती, तिला कार चालकानं उडवलेलं होतं, या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट येते. नाशिकमधल्या या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देवचंद तिदमे असं त्याचं नाव आहे आणि काल नाशिकमधल्या अर्चना शिंदे नावाच्या महिलेला या कार चालकानं उडवलेलं होतं. त्यानंतर तो फरार झाला होता, मात्र आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दारूच्या नशेत तो गाडी चालवत असल्याचं उघड झालंय. देवचंद तिदमे या चालकावर ड्रंक अँड ड्राईव्ह कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. महिला नावे अर्चना शिंदे, वय वर्ष 31, ही पायी आपल्या घरी जात असताना मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो कार चालकाने तिला उडवलेलं आहे. जोरदार बेदरकारपणे आणि हायकळीने वाहन चालवून जाणीवपूर्वक उद्देशपूर्वक त्याने हे कृत्य केलेलं आहे. त्याबाबत त्यानंतर धडक दिल्यानंतर सदरचा जो वाहन चालक आहे हा पळून गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावर हिट अँड रन कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.